देशभरामध्ये 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. तसेच संगमनेर शहरामध्ये 3 तर अश्वी इथे 1 असे 4 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या 5 वर जाऊ नये म्हणून संगमनेरमध्ये 3 दिवसांचं लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्याला संगमनेरकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र त्यानंतर संगमनेरकर मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडले आहेत. त्यामुळे पोलीस उप अधीक्षक रोशन पंडित आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी शहरामधील 3 बत्ती चौक आणि दिल्ली नाका या परिसरामधनं विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवरती कारवाई केली आणि सुमारे 150 ते 200 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे नागरिकांचे डोळे उघडतील आणि आपलं आरोग्य जपण्यासाठी ते घरामध्ये बसतील अशी अपेक्षा व्यक्त होती. या सर्व दुचाकी नगरपालिकेच्या आवारामध्ये लावण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस उप अधीक्षक रोशन पंडित C24 बोलताना म्हणालेत की 3 दिवस संगमनेरकरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय. मात्र त्यानंतर नागरिकांनी संचारबंदीचं उल्लंघन केलं. विनाकारण काहीही वाहने काढून घराच्या बाहेर ते पडत आहेत. अशा नागरिकांवरती कारवाई आम्ही करत आहोत. त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरस खूप धोकादायक असून आपण घरामध्येच थांबावं आणि आपले आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करावं. विनाकारण बाहेर फिरून आपल्या आणि इतर लोकांचा जीव धोक्यामध्ये घालू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलीस उप अधीक्षक रोशन पंडित यांनी केलं आहे. तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी C24 बोलताना सांगितलंय की नागरिकांनी घरात राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. आज संगमनेर शहरात 150 ते 200 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत दिल्ली नाका परिसरात आणि 4-व्हीलर पण जप्त करण्यात आल्या आहे. संगमनेरचे DYSP श्री रोशनजी पंडित साहेब यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत की नागरिकांनी काय करायला पाहिजे, कसं आव्हान आपण करणार आहोत आणि लोकांनी कशा पद्धतीने गाड्या काढायच्या का नाही या पद्धतीने आपण पाहणार आहोत. सर, जे गाड्या लोकं काढताय आपण जप्त करताय या संदर्भात थोडी माहिती द्यावी लोकांना. तर लॉकडाऊन घोषित झाल्यापासून आपण सर्व जनतेला विनंती करत आहे की जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी किंवा जीवनावश्यक जे घटक आहेत त्याच्यासाठीच आपण फक्त बाहेर पडा. पण वारंवार विनंती करून लोकांच्या लक्षात नाही येत आहे, लोकं विनाकारण फिरत आहे. तर त्यामुळे आपण हे गाड्या जप्तीची कारवाई गेल्या 3 दिवसापासून करत आहे. आता 2 दिवसामध्ये आपण 70-80 गाड्या जप्त केल्या, आज परत गाड्या जप्त केल्या आहेत. तर लोकांना विनंती आहे की विनाकारण गाड्या घेऊन गर्दी करू नका आणि हे विनाकारणचीच गर्दी आहे. त्यांना ह्याच्यापैकी आता की तुम्ही गाड्या पाहतच आहेत, विनाकारण लोकं गर्दी करत आहेत गाड्यांमध्ये जमा करायसाठी आणि याचा उपयोग काही नाही आहे. सर्व जनतेला त्रास आहे आणि गर्दी मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. 3 दिवसात लॉकडाऊन छान झाला आहे पण त्याच्यानंतर परत लोकं बाहेर पडायला लागले आहेत. म्हणजे ज्याचं गांभीर्य, जे कोरोनाचं गांभीर्य दिसायला पाहिजे तेवढं दिसत नाही आहे. जनतेला आव्हान आहे की त्यांनी या कोरोनाचा आजाराचं गांभीर्य घ्यावं आणि आपापल्या घरात राहावं. जे काही वस्तू लागेल ते प्रशासनाबरोबर त्यांना पुरवण्यात येतच आहे. विनाकारण घराबाहेर थांबून पडून गर्दी करू नये आणि कोरोनाला स्वतःकडे ओढू नये, समाजाकडे ओढू नये. हे जे गाड्या आपण जप्त केलेले आहे साहेब, मग यांना कशा पद्धतीने आपण आता त्यांना देणार आहोत किंवा काय करणार आहात या गाड्यांचं? आपण जप्त केलेल्या गाड्या आहे. आपला फक्त उद्देश एकच आहे की लोकांनी गाड्या घेऊन बाहेर पडू नये आणि हा जा मॅसेज आता सोसायटीमध्ये जायचं असतो, लोकांना पण समजलं पाहिजे की पोलीस गाड्या जप्त करत आहे. तर आपण पण विनाकारण गाड्या घेऊन रस्त्यावर फिरता कामा नये, हाच एक उद्देशाच्या मागं आहे. लोक वारंवार तू आप प्रशासन पण सांगत आहे का बाहेर फिरायला नाही पाहिजे, विनाकारण फिरू नका, परंतु लोक फिरत आहे, या संदर्भात लोकांना काय आव्हान करणार आहात? मी लोकांना आव्हान करत आहे, कोरोना आजार आहे, याचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या इथली पेशंट संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वतः संगमनेरमध्ये 3 पेशंट आहे, आश्वीमध्ये 1 पेशंट आहे. या आजाराचं लोकांनी गांभीर्य घेतलं पाहिजे. हा एक संसर्ग आहे, एका व्यक्तीमार्फत 10-10 मार्फत 100 असा पसरला जातो. तर परस्पर कुठल्याही शुल्लक कारणासाठी दूध पावडर म्हणा किंवा कसल्या गोष्टीसाठी, तर आम्ही आता हे पण पाहिलं आहे की एका गोडीसाठी पण लोक बाहेर पडत आहे, म्हणजे जे गरज नसताना. तर अशा प्रकारचा कुठल्याही शुल्लक कारणासाठी लोकांनी बाहेर पडू नये आणि पोलीस प्रशासनात जनतेनं सहकार्य करावे. संगमनेरचे DYSP रोशनजी पंडित साहेब यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे आणि संगमनेरकरांसाठी हे चिंतेचं गोष्ट आहे की आपण वारंवार प्रशासन सांगत आहे तरी बाहेर निघत नाही आहे आणि वारंवार निघून. नमस्कार, C24 आपलं हार्दिक स्वागत आहे. आज संगमनेर शहरात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दिल्ली नाका या परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहे. या संदर्भात संगमनेरचे
पोलीस निरीक्षक अभयजी परमार साहेब यांच्याशी आपण संपर्क साधणार आहेत. साहेब, जे आज आपण जे कारवाया केल्या आहे कशा संदर्भात केल्या आणि काय आव्हान केलं आहे लोकांना? आपणा सर्वांना माहीत आहे की देशामध्ये आणि किंबहुना जगभरामध्ये कोरोना ह्या रोगाने किती धुमाकूळ घातलेला आहे, परंतु तरीही अद्याप नागरिकांना या रोगाचं या किंवा परिस्थितीचं गांभीर्य अजिबात समजलेलं नाही आहे. आणि लोकांचा नागरिकांचा ह्याकडे बघण्याचा ॲप्रोच जो आहे हा अत्यंत कॅज्युअल असा आहे, बेफिकिरीचा आहे. लोक निष्काळजीपणे फिरत आहेत, रस्त्यावरती फिरतात. माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे की सर्वांनी घरामध्ये थांबावं, सुरक्षित राहावं, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून सर्व नागरिक आहे, बरेचसे नागरिक आहेत, टुकार लोक आहेत, हे रस्त्यावरती फिरत आहेत. काहीतरी डॉक्टरकडे जाण्याचा, मेडिकल स्टोअरमध्ये जाण्याचा बहाना करतायत आणि डबल शीट ट्रिपल शीट जातात, रस्त्यावर फिरतायत. तर अशा लोकांवरती जे रस्त्यावरती विनाकारण फिरतायत आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत होत आहेत अशा लोकांवरती आम्ही कारवाई करत आहोत. त्या अंतर्गत आम्ही आता जवळजवळ 150 मोटरसायकली आम्ही ताब्यात घेतल्या आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करीत आहोत. आपण त्यांना अजून काय सूचना करणार आहेत? बाकीचे जो लोक फिरत आहे रस्त्यावर त्यांना आणि विनाकारण फिरणाऱ्यावर अजून काय कारवाई करणार आहे आणि काय आव्हान करणार आहे त्यांना? रस्त्यावर असे विनाकारण फिरणाऱ्या लोकांना आम्ही आव्हान करतो की त्यांनी स्वतःचा आणि इतर निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालू नये. तुमच्या मूर्खपणामुळे इतर निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे, तरी आपण अशी आतताईपणाची कोणती कृती न करता संयम बाळगावा आणि लोकांनी घरामध्ये थांबावं, सुरक्षित थांबावं. आपण पोलीस निरीक्षक अभयजी परमार यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. तरी संगमनेरकरांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, अन्यथा त्यांची मोटरसायकल असू किंवा फोर व्हीलर कार असू यांना जप्त करण्यात येईल आणि त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येणार आहे. शावी शेख, संगमनेर. आज संगमनेर शहरात 150 ते 200 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत दिल्ली नाका परिसरात आणि फोर व्हीलर पण जप्त करण्यात आल्या आहे. संगमनेरचे DYSP श्री रोशनजी पंडित साहेब यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत की नागरिकांनी काय करायला पाहिजे, कसं आव्हान आपण करणार आहोत आणि लोकांनी कशा पद्धतीने गाड्या काढायच्या का नाही ह्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. सर, जे गाड्या लोकं काढताय आपण जप्त करताय या संदर्भात थोडी माहिती द्यावी लोकांना. तर लॉकडाऊन घोषित झाल्यापासून आपण सर्व जनतेला विनंती करत आहे की जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी किंवा जीवनावश्यक जे घटक आहेत त्याच्यासाठीच आपण फक्त बाहेर पडा. पण वारंवार विनंती करून लोकांच्या लक्षात नाही येत आहे, लोक विनाकारण फिरत आहे, तर त्यामुळे आपण एक गाड्या जप्तीची कारवाई गेल्या 3 दिवसापासून करत आहे. आता 2 दिवसामध्ये आपण 70 ते 80 गाड्या जप्त केल्या, आज परत गाड्या जप्त केल्या आहेत. तर लोकांना विनंती आहे की विनाकारण गाड्या घेऊन गर्दी करू नका. आणि हे विनाकारणचीच गर्दी आहे, त्यांना ह्याच्यापैकी आता की तुम्ही गाड्या पाहतच आहेत, विनाकारण लोक गर्दी करत आहेत गाड्यांमध्ये जमा करायसाठी आणि याचा उपयोग काही नाही आहे, सर्व जनतेला त्रास आहे. आणि गर्दी मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. 3 दिवसात लॉकडाऊन छान झाला आहे पण त्याच्यानंतर परत लोक बाहेर पडायला लागले आहेत. म्हणजे ज्याचं गांभीर्य, जे कोरोनाचं गांभीर्य दिसायला पाहिजे तेवढं दिसत नाही आहे. जनतेला आव्हान आहे की त्यांनी या कोरोनाचा आजाराचं गांभीर्य घ्यावं आणि आपापल्या घरात राहावं. जे काही वस्तू लागेल ते प्रशासनाबरोबर त्यांना पुरवण्यात येतच आहे. विनाकारण घराबाहेर थांबून पडून गर्दी करू नये आणि कोरोनाला स्वतःकडे ओढू नये, समाजाकडे ओढू नये. हे जे गाड्या आपण जप्त केलेल्या आहे साहेब, मग यांना कशा पद्धतीने आपण आता त्यांना देणार आहोत किंवा काय करणार आहात या गाड्यांचं? आपण जप्त केलेल्या गाड्या, आपला फक्त उद्देश एकच आहे की लोकांनी गाड्या घेऊन बाहेर पडू नये. आणि हा जा मॅसेज आता सोसायटीमध्ये जायचं, लोकांना पण समजलं पाहिजे की पोलीस गाड्या जप्त करत आहे, तर आपण पण विनाकारण गाड्या घेऊन रस्त्यावर फिरता कामा नये, हाच एक उद्देशाच्या मागं आहे. लोक वारंवार तू आप प्रशासन पण सांगत आहे का बाहेर फिरायला नाही पाहिजे, विनाकारण फिरू नका, परंतु लोक फिरत आहे, या संदर्भात लोकांना काय आव्हान करणार आहात? मी लोकांना आव्हान करत आहे, कोरोना आजार आहे, याचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढत आहे, आपल्या इथली पेशंट संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वतः संगमनेरमध्ये 3 पेशंट आहे, आश्वीमध्ये 1 पेशंट आहे. या आजाराचं लोकांनी गांभीर्य घेतलं पाहिजे. हा एक संसर्ग आहे, एका व्यक्तीमार्फत 10-10 मार्फत 100 असा पसरला जातो. तर परस्पर कुठल्याही शुल्लक कारणासाठी दूध पावडर म्हणा किंवा कसल्या गोष्टीसाठी, तर आम्ही आता हे पण पाहिलं आहे की एका गोडीसाठी पण लोक बाहेर पडत आहेत, म्हणजे जे गरज नसताना. तर अशा प्रकारचा कुठल्याही शुल्लक कारणासाठी लोकांनी बाहेर पडू नये आणि पोलीस प्रशासनात जनतेनं सहकार्य करावे. संगमनेरचे DYSP रोशनजी पंडित साहेब यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे आणि संगमनेरकरांसाठी हे चिंतेचं गोष्ट आहे की आपण वारंवार प्रशासन सांगत आहे तरी बाहेर निघत नाही आहे आणि वारंवार निघू ना. शावी शेख, C24 तास, संगमनेर.